जीवनाच्या संबंधित प्रश्न रिअल लाईफ प्रॉब्लेम ह्या व्हिडिओ मध्ये आपण रोजच्या जीवनात गणिताचा कसा उपयोग केला जातो ते पाहू तुम्ही करीम ओळखत असालच सहा महिन्यांपूर्वी त्याने आपल्या शेतात मसूर आणि गहू पेरले होते तीन महिन्यांपूर्वी मसूर पिकाची कापणी केली होती आता बघा शेतात गव्हाचे पीक कसे बहरत आहे अवकाळी पाऊस आणि कीटक टाळण्यासाठी करीमला पटकन कापणी करून विक्री करावीशी वाटते ह्यासाठी ते पंधरा कामगार भाड्याने आणतात सर्वांनी मिळून आज एक एकरचे पीक कापले तर मुलांनो पाच एकर पीक किती दिवसात कापले जाईल मुलांनो आपण व्हिडिओ थांबून त्याचा हिशोब करू शकता एका दिवसात एक एकर एकर पिकाची कापणी केल्यास पीक कापण्यास आम्हाला दिवसांचा कालावधी लागेल पहा पाच दिवसात सर्वांनी मिळून पीक कापले आहे आज करीम दादा पुन्हा एकदा आपले पीक विकायला बाजारात आले आहेत त्यांच्या पिकाचे वजन दुकानात केले जात आहे दुकानदाराने त्याला एक लाख त्रेपन्न हजार रुपये दिले आहेत करीमदादा खूप आनंदी आहेत एक किलो गहू विक्रीची किंमत सतरा रुपये असेल तर दादाने किती किलो गहू विकले हे सांगू शकता का मुलांना आपण व्हिडिओ थांबवून त्याचा हिशोब करू शकता जर एक किलो गहू सतरा रुपयांना विकत घेऊ शकता तर एक लाख त्रेपन्न हजार रुपयांनी किती गहू खरेदी केला त्यासाठी आपण भागाकाराच्या कृतीचा उपयोग करू एक लाख त्रेपन्न हजार ला भागल्यावर आपल्याला मिळाले नऊ हजार घरी आल्यावर करीमदा हिशोब करायला बसले आहेत त्यांना किती नफा झाला हे ते पाहू इच्छित आहेत तुम्हाला माहितीच आहे करीमदादांनी दोनशे पन्नास किलो गहू बियाणे विकत घेतले पन्नास किलो गहू बियाण्यांची किंमत होती अकराशे रुपये तर दोनशे पन्नास किलो गहू बियाण्यांची किंमत आहे हम्म पन्नास गुणिले पाच दोनशे पन्नास आहे तर अकराशे गुणिले पाच म्हणजे मुलांना आपण व्हिडिओ थांबवून त्याचा हिशोब करू शकता आपण अकराशेची पाच वेळा बेरीज करू शकतो अशा प्रकारे किंवा अकराशे गुणिले पाच पण करू शकतो अशा प्रकारे मुलांनो पहा गणिताच्या दोन्ही कृतीमधून उत्तर सारखेच आले आहे पाच हजार पाचशे आपल्याला सोपे वाटेल असे पर्याय आपण वापरू शकता करीम दादांनी गहू बियाण्यांवर पाच हजार पाचशे रुपये खर्च केले दादाने प्रत्येक कामगाराला एका दिवसाच्या कामासाठी पाचशे रुपये दिले एकूणच करीमदादाने पाच दिवसांच्या मेहनतीसाठी त्यांना किती पैसे दिले मुलांनो आपण व्हिडिओ थांबवून त्याचा हिशोब करू शकता एका कामगाराला दिवसाला पाचशे रुपये मिळाले तर पाच दिवसांसाठी त्याला मिळाले पाचशे गुणिले पाच म्हणजे दोन हजार पाचशे एकूण पंधरा लोक होते म्हणून आपण दोन हजार पाचशे गुणिले पंधरा करू ह्याचे उत्तर सदतीस हजार पाचशे आहे करीम ह्यांनी सर्व कामगारांना एकूण सदतीस हजार पाचशे रुपये दिले चला आता हिशोब करून करीम दादाचा नफा काढूया मुलांना आपण व्हिडिओ थांबवून ह्याचा हिशोब करू शकता पाच हजार पाचशे रुपये गव्हाच्या बियांवर खर्च झाले मजुरांचे पगार सदतीस हजार पाचशे रुपये होते दोघांची बेरीज करून आपल्याला त्रेचाळीस हजार रुपये मिळाले गहू विकायला करीम ह्यांना एक लाख त्रेपन्न हजार रुपये मिळाले आता जर आपण एक लाख त्रेपन्न हजारांमधून त्रेचाळीस हजार वजा केल्यास आपल्याला एक लाख दहा हजार मिळतात अरे वा करीम, दादाला एक दहा हजार नफा करीम दादा खूप खुश आहेत कारण दोन प्रकारची पिके घेऊन त्यांची जमीन अधिक सुपीक झाली आहे तसेच दोन्ही पिके विकून मिळवलेल्या नफ्यापासून तो आणखी एक गाय विकत घेऊ शकतो आणि उर्वरित पैसे बँकेत ठेवण्याचा विचार करीत आहे आज आपण वास्तविक जीवनातील वेगवेगळ्या कृतींमध्ये गणिताचा वापर करण्यास शिकलो